सौ नीलमताई राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देवगडमध्ये गुरुवारी विविध उपक्रम राबवण्यात आले, तर मोफत आधार कार्ड सारख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देवगड राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं नीलम नारायण राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कालवी इथं विंधन विहिरीचं लोकार्पण तसंच देवगड शासकीय रुग्णालय इथं तालुका काँग्रेसच्या वतीनं औषधं भेट देण्यात आली, तसंच मोफत आधार कार्ड आणि स्मार्ट कार्ड शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमाचा फायदा सर्वांनी घ्यावा असं आवाहन कोकण नऊशी बोलताना संदीप साटम यांनी केलं आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देण्यासाठी सन्माननीय कार्यसम्राट आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपण देवगड काँग्रेस कार्यालयाच्या शेजारी आधार कार्ड काढून देणे आणि पॅन कार्डशी लिंक करणे हा स्तुत्य उपक्रम, सामाजिक उपक्रम आज आपण इथे चालू केला आहे. त्याचबरोबर नगरपंचायत देवगड आणि देवगड काँग्रेसच्या वतीने ग्रामीण रुग्णालय देवगड येथे अँटीबायोटिक इंजेक्शन जी यापूर्वी शासनाकडून मोफत मिळत होती ती आता लोकांना स्वतः विकत घ्यावी लागतात, असे इंजेक्शन डॉक्टरांच्या सुपूर्द आपण डॉक्टरांजवळ आज सुपूर्द केले. तसेच कालवी येथे बरेच वर्ष पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, तोही आमदार साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे, त्यामुळे त्याचंही आज आपण औचित्य वाढदिवसाचं औचित्य साधून लोकार्पण केलं, त्यामुळे तिथल्याही लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अमोल तेली, बाळखडपे, प्रकाश राणे, सौ साळसकर, नगरसेवक संजय तारकर, सौ माने, उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उमेश कनेरकर, उष्टकला केळुसकर, बापू जुवाटकर, शहराध्यक्ष यश रानडे उपस्थित होते. विष्णू धावडे, कोकण नाव, देवगड.